वांगी इथं नदीच्या पात्रात वाळू माफियांचा धिंगाणा। तहसीलदार अमोल कदम यांचं कदम अद्यापही स्तब्ध स्थितीमध्ये। सहकार मंत्र्यांच्या बंगल्याचं बांधकाम बेकायदेशीर, महापालिका आयुक्तांनी हायकोर्टात सादर केला अहवाल। बंगला बेकायदेशीर असेल तर सोडू मंत्रीपद आणि स्वखर्चानं पाडू बांधकाम, नामदार सुभाष देशमुख यांचं ठाम वक्तव्य। जुळे सोलापूर आणि विडी घरकुल इथं माढाची आरक्षण राहणार कायम, नागरी हक्क समितीनं पालिका आयुक्तांना दिले धन्यवाद। रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचं विलोभनीय दर्शन। आणि सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर केला तलवारीनं हल्ला, अक्कलकोटमधील सनसनीखेज घटना।